गाळा बांधण्यासाठी माहेरवरनं 3 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील सौतमन्न शेख या विवाही तरुणीला वेळोवेळी मारहाण करून तिला उपाशी पोटी ठेवण्यात आलं. याबाबत सासरच्या 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. सौतमन्न शाहरुख शेख या तरुणीचे राहुरी तालुक्यातील कानडगाव हे माहेर असून तिचा विवाह 2 डिसेंबर 2018 रोजी तालुक्यातील वळण येथील शाहरुख लालभाई शेख या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे 3 महिने सासरच्या लोकांनी सौतमन्न शेख हिला गुन्ह्या गोविंदानं नांदवलं. मात्र त्यानंतर चिकनचं दुकान टाकण्यासाठी गाळ्याचं बांधकाम करायचंय म्हणून सौतमन्न शेख हिनं तिच्या माहेरवरनं 3 लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला वारंवार शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करण्यात येत असे. वेळप्रसंगी तिला उपाशी पोटी ठेवण्यात आलंय. 10 मार्च 2021 रोजी दुपारी सासरच्या लोकांनी सौतमन्ना शेख हिला लाथाबुक्याने मारहाण करून घरामधनं बाहेर हकलून दिलंय. या सर्व त्रासाला कंटाळून सौतमन्ना शेख हिनं राहुरी पोलीस ठाण्यात गाठलं आणि सर्व हकीकत सांगितली. सौतमन्ना शेख हिच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यात पती शाहरुख लालभाई शेख, सासरा लालभाई चांदभाई शेख, सासू अकिला लालभाई शेख, भाया फिरोज लालभाई शेख या 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी आर चव्हाण हे करत आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.